मी त्र्यंबक त्र्यंबकनारो बाबुद्रुक मी एक शेतकरी आहे पांगरी येथील आमचं गाव नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये येतं आणि हा जो मतदारसंघ आहे हे नांदेड मतदार मद्द, मतदारसंघाचे आमदार मोहन अना हंबर्डे आणि लोहा कंधारचे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आपण ज्या शेतामध्ये उभा आहोत हा दक्षिण मतदारसंघ आणि इथून फक्त एक आऊट गेल्याच्या नंतर बाजूला लोहा मतदारसंघ या दोन्ही बाजूनं शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर इथं कोणताही लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत फिरकलेला नाही आहे आणि इथं कोणता जिल्हा परिषद सदस्य आला नाही कोणता पंचायत समिती सदस्य आला नाही आता सध्या जे काल आरक्षण सोडत झालेली आहे आता त्या कालपासून सुरू झालं की मी अमुक गणातून निवडणूक लढवणार मी अमुक सरकारमधून निवडणूक लढवणार पण मला असं वाटतं आहे की यांनी जर असं शेतकऱ्याकडे कर लक्ष दिलं तर बरं होईल कारण मतदानाच्या वेळेसच त्यांनी जर इथं आलं तर ता हे कितपत योग्य ठरणार आहे आज मी बऱ्याच दिवसापासून पाहतो आहे की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहताय की दुष्काळाची एवढी मदत करा एवढी मदत करा कोण कौन कोणाला सांगतो हो हे कोण कौन कोणाला सांगायला पाहिजे आमदारांनीच आमदारच्या पुत्रांनी आमदार पुत्रांनी आमदारांनी हे सांगायचं असतं का मदत करा म्हणजे मदत करून देणं त्यांचं काम आहे मदत करण्यासाठी आपण त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांचं काय कर्तव्य आहे लोहा तालुक्यामध्ये एवढे शेतीचे आतुनात नुकसान झालं नुकसान झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतीला मदत शेती द्या असे व्यक्त प्रसिद्धीच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या तर आता त्याचा काही लोकाजोखा झाला का आतापर्यंत बिलकुल नाही त्याच्यामध्ये कोणीही लेखाजोखा घेतलेला नाहीये माननीय तहसीलदार साहेबांनी सुद्धा कुठल्या याच्यावर ऍक्शन घेतलेलं नाही एस ओ साहेबांनी कुठले ऍक्शन घेतलेलं नाही आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत आपण पाण्यामध्ये आज मला एक तुमचं अभिनंदन करावं वाटतंय कारण चालू वार्ताच्या एकच प्रतिनिधी असा म्हणजे आज भेटला की प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरून आपण या ठिकाणी मुलाखती शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी आलात आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करावं वाटतं असे खूप पत्रकार मी पाहतो तर यांनी आतापर्यंत कधी कोणाच्या म्हणजे रोडच्या खाली सुद्धा उतरलेला वाटतं असे खूप पत्रकार मी पाहतो तर यांनी आतापर्यंत कधी कोणाच्या म्हणजे रोडच्या खाली सुद्धा उतरलेलं नाहीये बरं लोहात बरं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सा, शिंदे साहेब यांनी शेतकऱ्या शे, अतिवृष्टी झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा असे आदेश दिले परंतु आ, या भागातल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली देत या ठिकाणी कुठला कृषी विभागाचा व्यक्ती आला का पंचनामे करण्यासाठी नाही कृषी विभागाचा आलेला नाही आहे महसूल विभागाचा आला नाही आहे इथं भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे इकडं बघण्यासाठी कोणी तयार नाही आहे तिकडे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पाहतोय सावळा गोंधळ त्यांचं सरकार बनत नाही आहे हां इथं इता यांनी त्यांनी सांगितले की पंचनामे करा कोणचं करायचे पंचनामे इथं जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे पंचनामे कोण करणार त्यांना आदेश द्यायलाच माणूस कोणी रिकामा नाही आहे कारण यांचं ऐकायला कोणी रिकामा नाही सगर, सद, हे प्रशासन फार गाळ झोपेत आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये आम्ही सगळं शेतकरी जे आहेत सगळे हे यांना या निवडणुकीमध्ये सगळ्यांना दाखवून देणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत तर लोहा तालुक्यातला काही भाग हा दक्षिणमध्ये येतो आणि काही भाग हा लोहा मतदारसंघामध्ये येतो तर यामध्ये सुनेगाव ते पेनूरच्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे तर आमदार स लोह्याच्या लोकप्रतिनिधीचे काही कार्यकर्ते असे म्हणतात की बाबा तो मतदारसंघ आमच्या सीमे सीमेत नाही तो मतदारसंघ दक्षिणमध्ये येतो तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती पेनूर हा गण यामध्ये दक्षिण मतदार संघामधले काय गावाचं मतदान आहे तर आपण त्या प्र ते लोक जर आले तुम्हाला मतदानासाठी तर आपण त्यांना कोणती प्रतिक्रिया द्याल आपण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये दे उत्तर देऊ ना कारण त्यांचं मन मत आहे ना रस्ता जर करायचं म्हटलं तर ते सांगतात की दक्षिण मतदारसंघामध्ये आहे आणि मतदान मागायच्या वेळेस मग तुम्ही पेनुरगडामध्ये कसं काय मग आम्ही त्यांना त्याच भाषेमध्ये दे उत्तर देऊ त्यांना हा मतदारसंघ आहे कुठे हे जर पाहायचं असेल तर मतदान मागायला म्हणा आम्ही त्यांना त्यावेळेस ते त्याचं उत्तर देऊ धन्यवाद